गुड इवनिंग, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अड्डा 24/7 मराठीच्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. अड्डा 24/7 मराठीच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन विद्यार्थी मित्रांना आपण उपलब्ध करून देतो. आणि आजचं जे आपलं सेशन आहे ते बघा, आजच्या आपल्या या सेशनमध्ये एक महत्वाची एक नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. अतिशय छोट्यातल्या छोट्या अपडेट ज्या आहेत या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि पुणे पीपल्स कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड ही जी बँक आहे, या बँकेमध्ये ही एक पुणे शहरात तिचं मुख्य कार्यालय आहे. आणि त्या कार्यालयामध्ये असलेल्या बहुराज्य सहकारी बँक म्हणजे मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह बँक आहे, तर त्यासाठी जी आहे पुणे बँक ASSO.com या वेबसाईटला तुम्ही भेट द्यायचे. आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसात इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज वेबसाईटवर तुम्हाला नमुना दिला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याची फायनल डेट आहे 7 साधारणपणे एप्रिल पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हे जे आहेत प्रसिद्ध करायचे आहेत. तर जे विद्यार्थी मित्र पुणा बेस आहेत, पुण्याला त्यांचं एक राहत आहेत किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहत आहेत, त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे. लेखनिक या पदासाठी जे आहे, अकाउंटंट थोडक्यात जर सांगायचं तर हे अर्ज मागवले जात आहेत पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड याच्या वतीने. पुणे पीपल्स कॉपरेटिव्ह बँक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या पुणे पीपल्स कॉपरेटिव्ह बँकेमध्ये तुम्हाला अर्ज जे आहेत ते करायचे आहेत. तर त्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे किंवा अन्य गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मी सांगतो. बघा, तर इथे तुम्हाला आहे की इथे 75 जागा आहेत. प्रशिक्षण कालावधी जो आहे तो तुम्हाला 2 वर्षाचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रशिक्षण कालावधी जो आहे हा 2 वर्षाचा असणार आहे. आणि तिथे तुम्हाला मग 12,000 रुपये पहिल्यांदा प्रशिक्षण भत्ता देण्यात येईल, दुसऱ्या वर्षी 15,000. आणि प्रोबेशनचा जो कालावधी आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा प्रोबेशनचा कालावधी आहे साधारणपणे 1 वर्षापर्यंतचा. प्रोबेशनचा कालावधी जो तुम्हाला दिसतोय हा साधारण 1 वर्षापर्यंतचा प्रोबेशनचा कालावधी आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि या संदर्भात जे आहे ते तुम्हाला इथे संपूर्ण गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तर त्या बघून घ्या. याची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुम्हाला लागणार आहे. यासाठी जी आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुम्हाला लागणार आहे ती पदवी, त्याचबरोबर GDC याच्या संदर्भात जे कॉपरेटिव्हचं वेळोवेळी ज्या काय पदविका आहेत त्या तुम्हाला लागणार आहेत. पण इथे परीक्षा होणार आहे का? येस होणार आहे. 100 गुणांची परीक्षा असणार आहे. लेखी परीक्षा 100 गुणांची असणार आहे. आणि मुलाखत जी तुम्हाला दिसते, मुलाखत जी आहे ही 50 गुणांची जवळपास मुलाखत असणार आहे. तर ही महत्वाची गोष्ट आहे, 100 गुणांची मुलाखत आणि 50 गुणांची जे 100 गुणांची सॉरी लेखी परीक्षा. आणि त्याच्यामध्ये मुलाखत 50% आहे आणि किमान 50% गुण तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला उपलब्ध आहेत. तर साधारणपणे 15,000 रुपये म्हणजे 12,000 रुपये तुम्हाला प्रथम वर्ष आहे, प्रोबेशन कालावधी 2 वर्षाचा आहे. आणि दुसऱ्या वर्षी तुम्हाला किती प्राप्त होणार आहे, 18,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे, नवीन अपॉर्च्युनिटी आहे. तर या अपॉर्च्युनिटीचा जरूर संधीचा लाभ घ्या. आणि जे अप्लाय कसं करायचं सांगतो. इथे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ही वेबसाईट आहे, या वेबसाईटला तुम्ही जायचंय. ही वेबसाईट आहे पुणे बँक ASSO.com या वेबसाईटला भेट द्यायचे. आणि इथे पूर्ण तपशील आहे, तिथे त्यांनी अप्लाय कसं करायचं याची संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर हा जो वेबसाईट आहे पुणे बँक ASSO.com, पुणे बँक लक्षात ठेवा, पुणे बँक ASSO.com याला तुम्ही भेट द्या. आणि इथे तुम्ही जर भेट दिली तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. पुणे बँक ASSO.com ही वेबसाईट लक्षात ठेवा, डॉट मध्ये दिलेली आहे, बघा वाटल्यास लिहून घ्या प्रिया. पुणे बँक ASSO.com ही एक महत्वाची अपॉर्च्युनिटी आहे, हिला अजिबात मिस करू नका. या माध्यमातून भले त्या संदर्भात तुम्हाला जर प्रोबेशन वगैरे ज्या गोष्टी मिळाल्या, चांगली बँक आहे, तर या संदर्भात जरूर विचार करा. आणि अशाच अपडेटसाठी अड्डा 24/7 आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. तर बघा, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती. तर त्या संदर्भात तुम्हाला ही मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पुणे बँक ASSO.com या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी करू शकता, ठीक आहे.
एक्झाम आणि इंटरव्ह्यू दोन्ही गोष्टी आहेत, एक्झाम आणि इंटरव्ह्यू या दोन्ही गोष्टी आहेत आकाश, एक्झाम आणि इंटरव्ह्यू। मगाशी तुम्हाला मी इन्फॉर्मेशन दिली, एक्झाम होणार आहे, एक्झाम नंतर इंटरव्ह्यू होणार आहे। 100 गुणांची एक्झाम आहे आणि 50 गुणांचा इंटरव्ह्यू आहे, ठीक आहे। चला तर मग थांबूया या ठिकाणी, धन्यवाद।